सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी होण्यामागं भरपूर कारण आहे. या समस्त स्त्रियांना शिक्षित करण्याचा विडा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी उचलला होता. आणि सावित्रीबाईला किती हाल अपेक्षा सुसाव्या लागल्या ह्या सर्व ह्याची जाणीव सर्वांना आहे. परंतु या काळामध्ये समतेसाठी ज्या ज्या महापुरुषांनी अगोदर संघर्ष केला त्या संपूर्ण महापुरुषांना अभिवादन करतो. विशेष म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त या विहारामध्ये हा जो प्रोग्राम होत आहे त्याच्या आयोजकांना मी सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला इथे उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिषजी पिंजले सोबत या विहाराच्या अध्यक्षा मेश्वराबाई यांच्यासोबत माझे सहकारी मित्र सुधीर कडू आणि ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं ते निकाल जी तर या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आणि या आयोजन आणि आपण सर्व आपल्याला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि मंगल कामना. विहारात हा जो उपक्रम आहे तो तुम्ही चालवला अतिशय चांगला आहे आणि हा निरंतर चालायला हवा. कारण बाबासाहेबांनी रंगूनमध्ये विहाराची विहाराबद्दल संकल्पना आपली सांगितलेली होती. त्यांना रंगूनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते विचारण्यात आलं होतं बाबासाहेब बुद्धानंतर जो धम्म गहाड झालेला होता तो नष्ट झालेला होता ते मनवादी व्यवस्थेने तो तुम्हाला पुन्हा तुम्ही पुनर्जीवित केलेला आहे. आणि या पुनर्जीवित केलेल्या धम्माला तुम्ही कशाप्रकारे वाढवा तर बाबासाहेब जेव्हा सांगतात की या धर्माला पुनर्जीवित मी केलेलं आहे अतिशय माझ्यासाठी अभिनंदन बाब आहे. आणि त्याला मला आता सामोरं न्यायचं आहे परंतु माझ्या आयुष्याचे बरेचसे कमी दिवस माझ्याकडे राहिलेले आहे आणि अशा परिस्थितीत मी खूप चिंतित आहे. तर बाबासाहेब त्यावेळी म्हणतात की या देशातल्या भारत देशामध्ये मी चार वेगवेगळ्या जागी चार वेगवेगळ्या मी चार विहार बांधले. त्या विहाराकडे पाहण्याचा भारतातल्या लोकांचा दृष्टिकोन आणि जगाचा दृष्टिकोन हा अतिशय प्रगल्भ असेल. आणि अशा प्रकारचे विहार मी तिथे बांधले जे शिक्षेचे केंद्र बनते. आज आम्ही या विहारात बसलेलो आहे. आम्हाला एक प्रश्न साधा पडायला पाहिजे की आम्ही जे विहार बांधलेलो आहे ते काय आम्ही आमच्या पैशानं बांधलेलं आहे. पहिला प्रश्न हा आहे. दुसरा प्रश्न हा आहे की आम्ही जे काही विहारात येतो आणि विहारात जे काही अर्धा एक तास आम्ही ते बसतो तो वेळ आम्ही या विहारात बसून समाजाच्या उपयोगासाठी वापरतो. तिसरा प्रश्न हा की ज्या समाजाला इथे आम्हाला आत्मनिर्भर बनवायचं आहे ज्या समाजाचा विषय आम्हाला वेळ पैसा आणि डोकं वापरायचं आहे काय आज आम्ही ते देतो. तर इथे बसलेल्या प्रत्येक लोकांना हा प्रश्न जर पडत नसेल तर मग आम्ही कुठल्या बुद्धाला मानतो कुठल्या बाबासाहेबाला मानतो कुठल्या सावित्रीबाईची आज जयंती साजरी करत आहोत कुठल्या शाहू महाराज आरक्षणामुळे आज आम्ही जे काही आम्हाला उपभोगता येत आहे त्या सर्व याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो.